आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर जोडले गेले आहेत. निकम सर, स्वागत आहे आपलं साम टीव्हीमध्ये. 12 तारखेला आपली भेट होईल असं वाटलं होतं, 12 तारखेला झाली नाही, 22 तारखेला झाली नाही, 23 तारखेला आपली भेट होती आहे. आज सुनावणी होणार आहे, मेन्शन आज मुद्दा झालेला आहे. कसं बघता एकंदरीत या सगळ्याकडं? आज जी सुनावणी होते त्याच्याकडे घटनापीठाकडे मुद्दा जाईल की या कोर्टातच सुनावण्या सुरू राहतील? संदीप, स्पष्ट बोलायचं म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या ज्या सर्वोच्च न्यायालयात सुनावण्या चालू होत्या आणि ह्या सुनावणीमध्ये तारीख पे तारीख ही पडत होती, त्यामुळे लोकांच्या मनात शंकेचं काहूर उठलं होतं की असं का घडतं. म्हणजे लोकांना वाटत होतं की फक्त हे खालच्या न्यायालयातच होतं, मग सर्वोच्च न्यायालय त्याला अपवाद नाही का, असं तरी शंका देखील काही लोक व्यक्त करत होते. म्हणून त्यामुळे ही परवा सुनावणी निश्चित करण्याचं ठरलेलं होतं, सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं होतं. एक न्यायाधीश आजारी असल्यामुळे काल परत ते असं वाटलं काल होईल, परंतु कालही आज होण्याची शक्यता कुठे नव्हती. आणि म्हणून शिवसेनेतर्फे आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांपुढे हे मेन्शन करण्यात आलं की याची सुनावणी आज घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रमन्नाजी यांनी हे स्पष्ट केलं की जर आम्हाला वेळ मिळाला तर आज आम्ही याची सुनावणी सुरू करू. आता संदीप, महत्त्वाचा प्रश्न आहे की या सगळ्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं होतं की या याचिकेमधील अनेक मुद्दे हे राज्यघटनेशी निगडीत असल्याने आम्ही यावर गांभीर्याने घटनापीठ स्थापन करावे का या विचारात आहोत. याबाबतीत त्यांनी कुठलाही असं इन्क्लिनेशन दिलं नव्हतं किंवा तशा प्रकारचा कुठला आदेशही पारित केला नव्हता, परंतु त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली. याचा अर्थ असा होऊ शकतो की कदाचित सर्वोच्च न्यायालयापुढे ज्या 5 याचिका प्रलंबित आहे त्यातील मुद्दे हे राज्यघटनेशी अत्यंत निगडीत आहेत, त्याच्यावरती कॉन्ट्रोवर्शियल असं प्रत्येकाची बाजू आहे. आपण संदीप हे बघितलं असेल की यापूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये जे घडलं त्यावेळेला घटनापीठ 5 न्यायाधीशांचं घटनापीठ होतं आणि म्हणून अरुणाचल प्रदेशमधील जे 5 न्यायाधीश होतील त्यातील 1 न्यायाधीश रमन्नाजी होते. अर्थात मी हे म्हणणार नाही की अरुणाचल प्रदेशमध्ये जे घडलं तसंच हे महाराष्ट्रात घडत आहे, परंतु एवढं मात्र निश्चित सांगेल महाराष्ट्रात सत्ता संघर्षाबाबतीत जे घडलं ते या देशात आजपर्यंत इतरत्र कुठेही घडलं नाही. आणि मग गंमत अशी झालेली आहे की या 5ही ज्या याचिका आहेत या सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित केलेल्या आहेत. आता 5ही याचिका एकत्रित केल्यामुळे कायद्याचा अभ्यासक म्हणून माझ्यापुढे काही मूलभूत प्रश्न उभे राहिले. पहिला प्रश्न असा आहे की ज्या आमच्या घटनेने काही सार्वभौम व्यवस्था निर्माण केलेली आहे, यंत्रणा निर्माण केली आहे, मग ती निवडणूक आयोग असेल, ते विधिमंडळ असेल, आणि त्या संदर्भात होणाऱ्या बाबतीचा निकाल हा त्या सार्वभौम यंत्रणे घ्यायचा असतो. आता असं असताना देखील त्या संदर्भातले प्रश्न सर्वोच्च न्यायालय प्रत्यक्ष डायरेक्ट हस्तक्षेप करू शकतं का, हा एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून माझ्यापुढे प्रश्न आहे. आपण बघितलं असेल की ज्या आमदारांना अपात्र करायचं आहे त्या आमदारांना नैसर्गिक न्यायदान तत्वाचं म्हणून नोटीस बजवावी लागते, त्यांचं म्हणणं ऐकावं लागतं आणि मग स्पीकरने त्याच्यावरती फाइंडिंग द्यायचं असतं, निर्णय द्यायचं. ही आपल्या राज्यघटनेची तरतूद आहे, म्हणजे परिशिष्ट 10 प्रमाणे. आता मग या 16 आमदारांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्या 16 आमदारांनी सुरुवातीला असा ग्रीव्हन्स निर्माण दिला केला की आम्हाला 48 तासाची नोटीस दिली आहे, विधिमंडळाच्या अधिनियमानुसार आम्हाला 7 दिवसाची नोटीस द्यायला पाहिजे होती, तिचं पालन झालं नाही, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना डायरेक्ट 11 जुलैपर्यंत मुदत वाढून दिली. आणि ही 28 जूनला त्यांची याचिका त्यांनी दाखल केली, 11 जुलैपर्यंत मुदत वाढून दिली, ते प्रकरण तेथे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित राहिलं. 11 जुलैच्या त्या 16 आमदारांनी उत्तर दिलं किंवा नाही ते आपल्याला माहीत नाही, पण त्या दरम्यान अशा डेव्हलपमेंट महाराष्ट्रात घडल्या की 28 जूनला त्यांनी दाखल केलं, 29 जूनला भाजपचे काही आमदार गेले, अपक्ष गेले, राज्यपाल सांगितलं की तुम्ही बहुमताची चाचणी घ्यायला सांगा, सरकार अल्पमतात आलं, राज्यपाल महोदयांनी बहुमताच्या चाचणी करता आदेश पारित केले, 30 जूनला बहुमताची चाचणी झाली, चाचणी होण्याच्या अगोदरच तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, सरकार गडगडलं. आता भारतीय राज्यघटना असं सांगते
की राज्यपालांनी जे विशेष सत्र बोलवायचं असतं विधिमंडळाचं, हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनी बोलवायचं असतं. बरोबर. ही राज्यघटनेची एक तरतूद झाली. आपल्या श्रोत्यांच्या माहिती करता सांगतो की ही तरतूद असताना देखील राज्यपाल स्वतःचा अधिकार निर्णयात असं विशेष सत्र बोलवू शकतात का जे त्यांनी 30 जूनला बोलवलं? हा घटनेच्या संदर्भातील महत्वाचा प्रश्न आहे. आता याच्यात असं आहे की जर सरकार अल्पमतात आलं असेल आणि अशी राज्यपालांची खात्री झाली असेल, प्राथमिक समाधान झालं असेल, तर राज्यपालांनी त्यावरती पांघरून घालायचं का? राज्यपालांनी डोळ्याला काळी पट्टी लावायची का? राज्यपालांनी म्यूट स्पेक्टेटर म्हणून बघायचं नाही का? जर राज्यपाल हे कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे असं म्हटलं तर राज्यपालांनी नेमकं केलं काय पाहिजे अशा परिस्थितीत? हा एक देखील घटनेच्या संदर्भातील प्रश्न आहे. आता आपण हे बघितलं असेल की एक आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन हे स्पीकरला घ्यायचं असतं, परंतु तो सर्वोच्च न्यायालयात प्रश्नच प्रलंबित असताना मग सर्वोच्च न्यायालय त्यात लक्ष देऊन डिसाईड करायचं की नाही करायचं, हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, पक्ष कोणाचा, निवडणूक चिन्ह कोणाचं, या संदर्भात आतापर्यंतचे जे निकाल अस्तित्वात आलेले आहेत ते निकाल असंच दर्शवतात की निवडणूक आयोगाने प्राथमिक निकाल याच्यात घेतला पाहिजे, दिला पाहिजे. निवडणूक चिन्हाबद्दलचा निर्णय हा त्यांचा अंतिम असतो, पक्षाचा निर्णय अंतिम असतो. असं असताना की आज सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे, सर्वोच्च न्यायालयात याचं काय भाषण करेल? थोडक्यात सांगायचं संदीप की आज सर्वोच्च न्यायालय कदाचित असं म्हणू शकतं की आम्ही हे पूर्ण घटनापीठ स्थापन करत आहोत. आता याच्यात अडचण अशी आहे की सरन्यायाधीश रमन्नाजी हे देखील निवृत्त होत आहेत 3 दिवसात आणि ज्युडिशियल डिसिप्लिन आणि साधारणतः ज्युडिशियल प्रिसिडेंट बघता जे न्यायाधीश निवृत्त होण्याच्या मार्गावरती असतात ते साधारणपणे महत्वाच्या प्रश्नांचं चौकशी हिअरिंग घेत नाहीत. घेऊ नये असं बंधन नाही, परंतु घेत नाहीत. मी असं म्हटलं ज्युडिशियल डिसिप्लिन किंवा ज्युडिशियल प्रेसिडेंट म्हणून. परंतु आता निवडणूक आयोगाचा हा एक निर्णय, हे 3 दिवसांनी रिटायर होणार आहेत रमणा साहेब, आणि मग सध्याचं सर्वोच्च न्यायालय रमणा साहेब हे घटनापीठ स्थापन करण्याचा आदेश पारित करतात का नाही करतात, घटनापीठ तिथलं किती न्यायाधीशांचं असावं, हे सगळ्या गोष्टीशी अवलंबून आहे. त्यामुळे आजची सुनावणी बघणं हे उत्सुकतेपूर्वक ठरेल. सर्वोच्च न्यायालय काय भाष्य करतं हे महत्वाचं ठरेल, नाही तर मागील ज्या 2 सुनावण्या झाल्या, माफ करा पण संदीप मी स्पष्ट बोलेल, फौजदारी क्षेत्रात वकिली करत असल्यामुळे, फक्त तो हवेतला गोळीबार झाला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद. मूलभूत प्रश्नांकडे कोणीही लक्ष वेधलं नाही. निकम सर, एका सेकंदासाठी तुम्हाला थांबवतो कारण एक अपडेट येते सर्वोच्च न्यायालयातून. आता जगातील एक सगळ्यात मोठी बातमी, सत्ता संघर्षाची केस आता घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलेली. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, आताच काही वेळापूर्वी साम टीव्हीवर ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी हेच सांगितलं होतं की घटनापीठाकडे हे वर्ग केलं जातंय का हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे, आणि तेच होताना दिसत आहे. सत्ता संघर्षाची महाराष्ट्रातल्या केस आता घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले. पुन्हा एकदा जाऊयात ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍडव्होकेट उज्ज्वल निकम सर यांच्याकडे. निकम सर, संदीप आता हे जर खरं असेल तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाला हे निश्चित करावं लागेल. घटनापीठ स्थापन करणार म्हणजे किती न्यायाधीशांचं त्याच्यात, आणि घटनापीठ कोणकोणते मुद्द्यांना हात लावणार आहे? कारण मगाशी मी एक शब्द प्रयोग वापरला की ग्रामीण भागातला मी असल्यामुळे खिचडी झालेली आहे. बरोबर. आता ही खिचडी म्हणजे कशी? 5ही वेगवेगळे प्रश्न उपस्थित एकत्र केले. कदाचित या घटनापीठाला हे निश्चित करावं लागेल की आपल्याला कुठल्या प्रश्नांना हात लावायचा आहे, कुठले प्रश्न या घटनेच्या. अगदी निकम सर, निकम सर एक अपडेट आहे, 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग केलेलं आहे आणि परवा सुनावणी होणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते. आताची अपडेट आहे. म्हणजे याचा अर्थ परवा जी सुनावणी आहे त्यात संदीप कोणकोणते न्यायाधीश असणार हा एक महत्वाचा भाग असेल. सर न्यायाधीश स्वतः असणार का? कारण ते निवृत्त 2-3 दिवसातच होतात आहे. अगदी. म्हणून आज सर्व सरन्यायाधीशांनी ही नावं निश्चित केली आहेत का हे देखील बघणं महत्वाचं ठरेल. आणि कोणते इश्यूज तुम्ही ऍड्रेस करणार आहात? घटनापीठ स्थापन करण्याचे म्हणजे 5ही पिटिशनचं घटनापीठ मध्ये निर्णय देणार असं होत नाही ना. बरोबर. तुम्हाला इश्यूज डिसाईड करावे लागतील आणि इश्यूज डिसाईड करायचे नसेल तर एका निर्णयामध्ये होईल.
अगदी तुम्ही जसा उल्लेख केलात निकम सर की खिचडी झालेली आहे सगळ्याची, म्हणजे पहिल्यापासून शिंदे गटाने याचिका दाखल केली, त्यानंतर विधानसभेच्या उपाध्यक्षांचा अधिकार, मग हे नवीन आलेले विधानसभेचे अध्यक्ष लीगल आहेत का, हे सरकार लीगल आहे का, पक्ष कुणाचा, धनुष्यबाण कुणाचा, चिन्ह कुणाचं, अपक्ष जे आमदार आहेत निलंबनासाठी ज्यांचे किंवा ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, यांच्या अपात्रतेचा मुद्दा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो घटनेच्या परिशिष्ट 10 तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणालात की हे सगळं आता यामधले कोणकोणते इश्यू हे घटनापीठाकडे जाणार याचं वर्गीकरण करावं लागणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये डिले हा होणारच आहे असं वाटतंय तुम्हाला एकंदरीत या सगळ्या अनुभवांवरून? निश्चितपणे थोडा उशीर लागेलच, डिले होईलच, कारण घटनापीठांची नावं निश्चित, ज्या न्यायाधीशांची नावं निश्चित करावं लागतील, घटनापीठामध्ये कोणकोणते इश्यूज ऍड्रेस करावे लागतील त्या संदर्भात होईल आणि परवा आपल्याला साधारणपणे हे कळेल, परवाची आपण निश्चित संधी वाट बघूया. मला वाटतं यावर जास्त भाष्य नको. नमस्कार.